नमस्कार, आपलं धुळे न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत करीत आहे. नमस्कार, आज दिनांक 1/11/17 रोजीच्या ठळक घडामोडी. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन जिल्हा धुळेतर्फे स्टेशन रोड येथील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देऊन त्यावर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. शिक्षक समन्वयाची सभा पतपेढी कार्यालयात घेतली. मीटिंग 4 नोव्हेंबरला जो मोर्चा निघणार आहे, त्या 4 मागण्यांसाठी सरकारला सळो की पळो असा हा मोर्चा निघणार आहे. धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र उर्फ देवाचंद्र कांत सोनार यांना हद्दपारेचा प्रस्ताव मागे घेण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज दिनांक 1/11/17 रोजी दिले निवेदन. आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र. स्टेशन रोड येथील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देऊन त्यावर त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन जिल्हा धुळेतर्फे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. आम्ही सर्व पक्षाचे सर्व अतिक्रमणधारक उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यासाठी अपिलात गेले असताना 2/11/17 रोजी माननीय आयुक्त व रेल्वे बोर्डाला हजर होण्याचे आदेश होते, परंतु मनपाने तारखेची वाट न बघता मनमानी व मजुरी पद्धतीने सदरचे अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण काढल्यामुळे निम्म्याच्या वर लोकांची अवस्था अतिशय घालाकीची व दयनीय अवस्था झाली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन सर्व बेघर झालेले आहेत. ॲडव्होकेट संतोष जाधव, लोटन वाघ, विनोद गरुड, गौतम खेरनार, सुनील खरात, कैकरन चंदानी, मनोज केदार, संजय नरेकर, भटू वाघ, ज्ञानेश्वर माळी, कैलास अमृत सागर हे सर्वजण हजर होते. अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन, अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा ज्योतिराव फुलेंचं. अतिक्रमणधारकांना न्याय पाहिजे, अतिक्रमणधारकांना न्याय पाहिजे, अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन पाहिजे. चौकातलं अतिक्रमण मनपाने तात्काळ काढलं. दिनांक 26/10/2017 रोजी तेथील बौद्ध वस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि इतरही समाज मोठ्या प्रमाणात असताना मनपा प्रशासनाने अतिशय मानवाला कायम फासेल अशी घटना घडलेली आहे. इतक्या ताबडतोब ते अतिक्रमण काढलं, इतक्या तात्काळ अतिक्रमण काढण्यासारखी परिस्थिती नव्हती. ज्या ठिकाणी शासनाने धोरण व्यवस्थितपणे राबवलं पाहिजे त्या ठिकाणी प्रशासन शासन धोरण राबवत नाही आणि गोरगरिबांवर नेहमी अन्याय अत्याचार करतात. याकरिता शासनाने व्यवस्थितपणे धोरण राबवावं. या अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन झालं नाही, अतिक्रमणधारकांना पुनर्वसन केलं नाही तरी देखील त्यांनी अतिक्रमणधारकांना रस्त्यावर उघड्यावर आणलेलं आहे. थंडीचे दिवस आहेत, लहान लहान मुलं, वृद्ध, अबाल, स्त्रिया यांचं देखील अवहेलना होत आहे आणि या परिस्थितीमध्ये शासनाने त्यांची दखल न घेता रोज वेळकाढूपणा शासन करत आहे. मनपा प्रशासन आयुक्त साहेबांनी केलेली कारवाई ही अतिशय मानवाला काळीमा फासण्यासारखी आहे. आमची मागणी कलेक्टर साहेबांकडे एकच आहे की या स्टेशन रोड परिसरातील या बौद्ध वस्तीच्या लोकांचं आणि इतर जातीच्या लोकांचं अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन तात्काळ करावं. अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल आणि रस्त्यावर उतरेल आणि या आंदोलनाच्या परिणामास सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार राहील याची मनपा प्रशासनाने याद्वारे नोंद घ्यावी. धन्यवाद. शिक्षक समन्वय समितीची सभा पतपेढी कार्यालयात घेण्याचा एक उद्देश आहे. 4 नोव्हेंबरला जो मोर्चा आहे, 4 मागण्यांसाठी शासनाला सळो की पळो करून सोडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मोर्चा आहे. एकाच वेळी महाराष्ट्रात मोर्चा काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहे, पण सर्व शिक्षक संघटना ही एकाच दिलेने एकत्र होऊन या मोर्चात सहभागी होणार आहे. बदली विषय असेल, MSCC IIT विषय असेल, तर 12 आणि 24 वर्षाचा निवड करण्यासाठी प्रत्येक महिलांनी या मोर्चात सहभागी व्हावे. हा मोर्चा कल्याण भवन साक्री रोड धुळे या ठिकाणाहून दुपारी निघेल. या दिवशी गुरु नानक जयंतीची सुट्टी आहे, तरी सर्वांनी आवश्यक या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन राजेंद्र पाटील सर, नानूभाऊ सर आणि त्यांचे सर्व सहकारी सर यांच्याकडून मोर्चाचे आवाहन करण्यात येत आहे.
शिक्षक समन्वय समितीची सभा पदपेढी कार्यालयात घेण्याचा एक उद्देश आहे की 4 नोव्हेंबरला जो मोर्चा आहे तो हा अभूतपूर्व असा मोर्चा राहील. की 4 मागण्यांसाठी आम्ही महाराष्ट्र शासनाला चढो की पडो करून सोडणार आहे. महाराष्ट्रामध्ये हा मोर्चा आहे. एकाच वेळेला महाराष्ट्रात मोर्चा करण्याची ही पहिल्यांदा वेळ आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक पद्धतीचे संघटना आहेत, पण ह्या सर्व शिक्षक संघटना एक होऊन एका जिल्ह्याने सर्व प्राथमिक शिक्षकांच्या लढ्यासाठी एकत्र आहेत. म्हणून बदली विषय असेल, MSCIT चा विषय असेल, आता 12 आणि 24 वर्षाच्या निवड श्रेणीसाठी सुद्धा शासनाने काहीतरी प्रगत अप्रगत असा जो कार्यक्रम केला आहे याला कडाडून विरोध करण्यासाठी या धुळे जिल्ह्याला विनंती करावीशी वाटते की प्रत्येक महिला भगिनींनी आणि शिक्षकांनी देखील त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावा आणि अभूतपूर्व असा मोर्चा व्हावा. कल्याण भवनला 1 वाजता हा मोर्चा सुरू होईल. 1 वाजता मोर्चा सुरू होईल तर कलेक्टर ऑफिस 1 किलोमीटर आहे. माझी प्राथमिक शिक्षकांना विनंती आहे की प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे. गुरु नानक जयंतीची जरी सुटी असेल तरी मोर्चाला आलंच पाहिजे या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. आणि तो राज्याचा निर्णय आहे आणि त्या राज्याच्या निर्णयाला धरून आम्ही धुळे जिल्ह्याची सर्व ताकदपणाला लावू हा मोर्चा यशस्वी करणार. आणि प्राथमिक शिक्षकांना एकच विनंती आहे की त्यांनी देखील वेळ देऊन या आमच्या समन्वय समितीच्या पाठीशी राहून प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत एवढी एक विनंती. धुळे शहरातील कार्यकर्ता देवेंद्र उर्फ देवर सोनार यांना केलेले हद्दपार प्रस्ताव हा रद्द करावा म्हणून आज दिनांक 11/17 रोजी देवा मित्र परिवारातर्फे निवेदन देण्यात आले. दिनांक 31/10/17 रोजी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र सोनार यांच्या मागील वर्षाचा कुठलाही आढावा विचारात न घेता हद्दपार करून 2 वर्ष धुळे जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. देवा सोनार यांनी शांतता भंग करण्याचं काम या 2 ते 3 वर्षात केलेले नाही. त्यांच्यावरील 3 ही गुन्हे हे देखील निकाली लावून निर्दोष मुक्तता झालेली आहे. हे निवेदन देताना प्रदीप करपे, महेश माळी, बबलू बडगुजर, सनी चौधरी, तुषार पाटील, रोहित कुटे, सोमनाथ आहिरे, सचिन सानपेसर हे सर्व निवेदन देताना हजर होते. अधिकारी कार्यालय येथे माननीय महोदय धुळे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी दिलीपजी पांढरपट्टे साहेब यांना आम्ही आज एक विनंतीपूर्वक निवेदन देण्यात आलेले आहे की शहरातील युवा मित्र देवेंद्रदादा सोनार यांच्याबद्दल हद्दपारीची नोटीस ही मागील 3-4 वर्षापासून कुठलाही गुन्हा दाखल नसताना या जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने काढण्यात आलेली आहे. याला आम्ही साहेबांना भेटून याच्यावर गांभीर्याने विचार करण्यात त्यांना सांगितलेलं आहे. व तसं सामाजिक व शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये किंवा सर्व शहरामध्ये त्यांचा उत्साह एकदम जोरात असतो आणि सर्व युवकांचे ते मित्र आहात त्यांना कुठल्याही अडीअडचणमध्ये मदत करत असलेले अशा व्यक्तीला जर कुठल्याही याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असेल प्रशासन तर आमच्यासारखे सर्व मित्र या गोष्टीचा निषेध करतो आणि विनंती करतो सर्व मित्रांकडून पुन्हा की अशी कुठली कारवाई होऊ देऊ नका. Thank you.